35व्या पदवीप्रदान समारंभामध्ये मी वसुंधरा काशीकर टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून होईल. माननीय कुलपतींना विनंती करते की त्यांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार घालावा. यानंतर आपण टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं गीत ऐकणार आहोत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वाटचालीने शिक्षण क्षेत्रात नवा मानदंड निर्माण केला. हे विद्यापीठ लोकमान्यांचे शैक्षणिक स्मारक, अध्यापन संशोधन यात अग्रभागी असलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे गीत असावे. विद्यापीठाचा उद्देश वाटचाल त्यातून स्पष्ट व्हावा हीच कल्पना होती. केसरीचे वृत्तसंपादक स्वप्नील पोरे यांनी त्यानुसार टिमवीचे गीत लिहिले. ते आम्हा सर्वांना भावल्याने विद्यापीठ गीत म्हणून या गीताची निवड केली. अविनाश विश्वजीत या संगीतकार जोडीने अतिशय वेदक चाल या गीताला दिली असून अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या जोशपूर्ण स्वरात ते गायले आहे. विद्यापीठाच्या शताब्दीनिमित्त आम्ही हे गीत प्रकाशित करीत आहोत. राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास, कीर्ती गंध टिमवीचा आज दश दिशास. राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास, कीर्ती गंध टिमवीचा आज दश दिशास. राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास. एक सूर्य एक चंद्र लोकमान्य एक, एक सूर्य एक चंद्र लोकमान्य एक, ज्ञानालय अनेक गंगोत्री एक, ज्ञानालय अनेक गंगोत्री एक, निष्काम कर्मयोग जपण्याचीच आस. दान महायज्ञ अखंड इथे सुरू, विद्यादान महायज्ञ अखंड इथे सुरू, लोकमान्य टिळकांचा कर्मयोग तो स्मरू, लोकमान्य टिळकांचा कर्मयोग तो स्मरू. नवविद्या आणि नीती शिक्षणाची कास. शिक्षणाची तेजस्वी पिढी, हो राष्ट्रीय शिक्षणाची तेजस्वी पिढी, संकटास नमवून उभारू सुराज्य गुढी, संकटास नमवून उभारू सुराज्य गुढी. ते स्मृती टिळकांची प्रेरणा मनास. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आमुचे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आमुचे, संशोधन ज्ञानाचे शिखर शोभते, संशोधन ज्ञानाचे शिखर शोभते. विद्याव्रत स्वत्वाच्या जागुया ब्रिदास. राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास,
यानंतर आपण राष्ट्रगीत म्हणणार आहोत. मी विनंती करते की राष्ट्रगीताने सुरुवात करावी. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मांगे गाहे तव जय गाथा. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. यानंतर श्री ऋषिकेश बडवे यांनी गायलेलं ध्वनिमुद्रित केलेलं लोकमान्य स्तवन आपण ऐकणार आहोत. वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. स्फूर्ती देई बालकास स्फूर्ती सागरा. वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. पारतंत्र गाढती मीर देश झोपला. पारतंत्र गाढती मीर देश झोपला. सिंहनाद केसरी करून गर्जला. जागताच देश घेत तवची आसरा. वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. त्याग धैर्य चातुरी न वर्णवे मला. त्याग धैर्य चातुरी न वर्णवे मला. बुद्धी वैभवास बघून लोक मोहला. शुद्ध चरित तूच राजकारणी खरा. वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. स्वराज जन्मसिद्ध हक्क आमुचा असे. स्वराज जन्मसिद्ध हक्क आमुचा असे. इंग्रजास सांगताच लागले पिसे. साहिल्या अनेक यातना धुरंधरा. वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. गीतेचे ते रहस्य स्पष्ट उकलले. गीतेचे ते रहस्य स्पष्ट उकलले. आर्यांचे मूळ स्थान तूच शोधिले. धन्य महाराष्ट्रजा सुपुत्र तू खरा. वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. स्फूर्ती देई बालकास स्फूर्ती सागरा. वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. टिळक भास्करा. टिळक भास्करा. यानंतर माननीय प्रभारी कुलगुरू या माननीय कुलपती यांना पदवी प्रदान समारंभ सुरू करावा अशी विनंती करतील. माननीय कुलपती महोदय, मी आपणास विनंती करते की या पदवी प्रदान समारंभाचा प्रारंभ करावा. विद्वज्जन, पदवी प्रदान समारंभास आता प्रारंभ होत आहे. यानंतर विद्यापीठाचे माननीय कुलसचिव डॉक्टर अभिजित जोशी हे स्वागतपर भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. विद्या बोधकरी यशस सुखकरी,
विद्या गुरुणाम गुरुः अर्थात टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, ज्ञान पौरुष्य आणि पांडित्य यांचा त्रिवेणी संगम म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या निर्वाणानंतर लोकमान्यांनी जी चतुःश्रुती भारतीय लोकांना स्वातंत्र्यलढ्याच्या निमित्ताने सांगितली होती त्यातील एक महत्त्वाचं सूत्र ते म्हणजे राष्ट्रीय शिक्षण. त्यामुळे 1 ऑगस्ट 1920 साली लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर या चतुःश्रुतीतील हे जे राष्ट्रीय शिक्षण हे जे महत्त्वाचं अंग होतं या राष्ट्रीय शिक्षणाच्या आधारावरती त्यांचं एक शैक्षणिक स्मारक व्हावं अशी संकल्पना तेव्हा महात्मा गांधीजींनी मांडली आणि ती सत्यात उतरली 6 मे 1921 रोजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ उदयास आलं. अनेक भारतीय अभ्यासक्रमांच्या बरोबर आयुर्वेद, संस्कृत, सामाजिक शास्त्रे इत्यादींचं अध्यापन होऊ लागलं. त्याच्यानंतर हा पुढे शैक्षणिक वारसा चालू राहिला आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्येही हा शैक्षणिक वसा पुढे घेऊन 1987 साली त्यावेळच्या भारत सरकारच्या नियमाप्रमाणे या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला आणि मग खरा प्रवास सुरू झाला. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रवास खूप वेगळा होता, आता तो विशिष्ट ग्रंथामध्ये बद्ध करून सर्वांसाठी तो येईलच, त्याचे खंडही उपलब्ध होणार आहेत, आणि आत्ताचा हा जो प्रवास आहे हा खूप वेगळा आहे. वेगवेगळ्या आधुनिक शास्त्रांची ही जोड ही भारतीय आपल्या शास्त्राला जोडून व्यवसायभिमुख विद्यार्थ्याला स्वतःच्या पायावरती उभं राहता यावं अशा प्रकाराचे अभ्यासक्रम वेगवेगळ्या 11 विभागांच्या माध्यमातून आज विद्यापीठामध्ये देण्यात येत आहेत. पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदविका, PhD अशा विविध प्रकाराच्या पदव्यांनी आपण या विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊ शकता. त्याचप्रमाणे दरवर्षी विद्यापीठामध्ये सन्माननीय डिलीट पदवी देण्याची खूप मोठी परंपरा आहे. या परंपरेमध्ये मी आता सगळीच नावं नाही सांगत, पण या परंपरेत शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांना आपण डिलीट पदवी देऊन सन्मानित करतो. यामध्ये पहिली आपण डिलीट ही पु ल देशपांडेंना दिली आणि आत्ताच नुकतीच गेल्या पदवी प्रदान समारंभामध्ये ही डिलीट आपण सायरस पुनावाला साहेबांना दिली. तर अशा प्रकाराची ही विद्यापीठाची परंपरा आहे. आज या 35व्या पदवी प्रदान समारंभाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं आलेला आहात. त्याबद्दल मी या कोविडच्या परिस्थितीमुळे व्हर्च्युअली ज्या काही गोष्टी होत आहेत त्या माध्यमातून आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो आणि ज्या विद्यार्थ्यांना त्यांना इष्ट म्हणजे हव्या असणाऱ्या पदव्या मिळालेल्या आहेत, प्राप्त झालेल्या आहेत, त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या पुढे लोकमान्यांच्या पुण्याईनं किंवा लोकमान्यांच्या कर्तृत्वानं पावन झालेल्या या विद्यापीठातून आपण पदवी घेतलेली आहे त्याचा उपयोग आपण जरूर राष्ट्रकार्यासाठी, देशहितासाठी आणि स्वतःच्या सर्वांगीण उन्नतीसाठी करून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर माननीय प्रभारी कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक यांनी विद्यापीठाच्या कार्याविषयी माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या 35व्या पदवी प्रदान समारंभासाठी मी तुमच्या सगळ्यांचे ऑनलाईन स्वागत करते. माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक, प्रभारी कुलसचिव डॉक्टर अभिजित जोशी, सर्व अधिष्ठाता, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांना आपण आज पदवी देणार आहोत आणि सन्मानित करणार आहोत ते सर्व विद्यार्थी मित्र, यंदाचे वर्ष हे विद्यापीठासाठी अतिशय महत्त्वाचे वर्ष आहे, कारण नुकतेच 6 मे 2021 रोजी विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत.
आणि ही विद्यापीठाची वाटचाल इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवावी अशीच आहे. गेली 1.5 ते 2 वर्ष कोविडचे जागतिक संकट आपल्या सगळ्यांसमोर आलेले आहे, परंतु विद्यापीठात सुसज्ज असे आधुनिक तंत्रज्ञान असल्याने लॉकडाऊन असूनही विद्यापीठातील अध्यापनाचे कार्य आम्ही ऑनलाईन पद्धतीने पार पाडले. अगदी सुरुवातीच्या काळात सुद्धा विद्यापीठाच्या परीक्षा कोणत्याही अडचण न येता अगदी सुरळीतपणे ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान हे झाले नाही. मला सांगायला अतिशय आनंद होतो की माझ्या सर्व शिक्षकांनी या कोविडच्या काळात सुद्धा ऑनलाईन पद्धतीने सर्व त्यांचे वर्ग चालू ठेवले आणि विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होऊन दिलेलं नाही. शिवाय यंदाच्या वर्षी विद्यापीठाला 2 मोठे पुरस्कार देखील मिळालेले आहेत. OBE रँकिंगमध्ये आपला 48वा नंबर हा आलेला आहे फॉर इट्स अकॅडमिक एक्सिलन्स. तसेच ऑर्डरकॉम मीडिया ग्रुप तर्फे विद्यापीठाला CSR एक्सिलन्स इन हायर एज्युकेशन 2021 हा पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. विद्यापीठाने 3 वर्ष गेले बहिरवाडी नावाच्या गावाला दत्तक घेतलं होतं आणि या त्यांच्या कामगिरीबद्दल विद्यापीठाला हे पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच विद्यापीठाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसबरोबर आता एक टायअप केलेला आहे, जेणेकरून लेटेस्ट जे मार्केटमध्ये कोर्सेस आलेले आहेत ते आता विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे, ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, IoT आणि इट्स ॲप्लिकेशन्स, क्लाउड कम्प्युटिंग, इनोव्हेशन अँड एंटरप्रेनरशिप असे विविध सर्टिफिकेट कोर्सेस आम्ही कम्प्युटर सायन्स अंतर्गत सुरू करत आहोत आणि शिवाय त्याच्यासाठी सुसज्ज अशी लॅब ही आम्ही तयार करत आहोत. विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून विद्यापीठाने यंदाच्या वर्षी स्पोर्ट्स लीगचं आयोजन केलेलं आहे, ज्यामध्ये सगळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे भाग घेणार आहेत व 3 महिन्यामध्ये ही हे लीग पार पडेल, ज्याच्यामध्ये टेबल टेनिस, बॅडमिंटन, हिल रन, टग ऑफ वॉर, त्यानंतर असे विविध जवळजवळ 10 खेळ होणार आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भाग घेऊन ह्यांची स्पर्धा होणार आहे आणि शेवटी जी बेस्ट टीम असेल त्याला आम्ही अवॉर्ड देणार आहोत. लॉकडाऊननंतरही विद्यापीठांच्या विविध विभागाने बरेच उपक्रम हाती घेतलेले आहेत, त्याची थोडक्यात मी आता तुम्हाला माहिती देणार आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हॅज गॉट ग्रेट अचीवमेंट्स, अवॉर्ड्स अँड ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द पिरियड April 2021 टू October 2021. द OBE रँकिंग्स 2021 रेकग्नायझेस इट्स एफर्ट्स कंटिन्युअसली अंडरटेकन बाय द इन्स्टिट्यूशन फॉर अचीविंग एक्सिलन्स इन क्वालिटी एज्युकेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ द लेटेस्ट टीचिंग लर्निंग मेथडॉलॉजीज इन्क्लुडिंग द आउटकम बेस्ड एज्युकेशनल मॉडल्स. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सिक्युअर्ड 48th रँक अक्रॉस इंडिया अँड इज पोझिशन इन द A5 बँड इन्स्टिट्यूशन ऑफ अकॅडमिक एक्सिलन्स कॅटेगरी. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हॅज बीन अवॉर्डेड विथ CSR एक्सिलन्स इन हायर एज्युकेशन 2021 अवॉर्ड बाय ऑर्डरकॉम मीडिया ग्रुप अँड ऑल्सो अ सर्टिफिकेट ऑफ अप्रिसिएशन हॅज बीन प्रेझेंटेड टू द विद्यापीठ. Now I'll brief you about the activities of Sri Balmukund Lohia Center of Sanskrit and Indological Studies. The department had organized Vasangita Varga, that is online summer training program for Sanskrit school teachers sponsored by the government of Maharashtra. It was conducted in the month of May and June. More than 40 participants benefited from this activity. This was the 51st year of this activity. Kalidasa Day was also celebrated by organizing a lecture of Professor Vasant Kumar Bhatt. National Sanskrit Day was also celebrated by this department, in which there was an award of Lokmanya Tilak Sanskrit Puraskar for its lifetime dedication to the field of Sanskrit studies. On the occasion of Tilak Maharashtra Vidyapeeth's centenary year, they had a lecture series on various aspects of Sanskrit and Indology that were delivered to the teachers and students. More than 70 lectures have been delivered till date. The department has undertaken different research projects and to name a few, Indian Council of Historical Research has sponsored a project of Dr. Manjiri Bhalerao and Dr. Amrish Khare. The Tilak Maharashtra Vidyapeeth's Research Center has also sponsored few projects of Professor Manjusha Gokhale, Dr. Amrish Khare,
प्रोफेसर राजेश्री मुहाडीकर, डॉक्टर खरे अँड डॉक्टर अकल्पिता सपरी. The faculties and members have published several research articles, in total 4 in the journals including Scopus, Web of Science and UGC Care List. The faculties have participated in various international and national conferences. Dr. Manjari Bhalerao was felicitated by the Rotary Club of Pune, Western on 8 October 2021. Now the Department of Ayurveda and Yoga. Department has continuously engaged in the output-oriented research and academic activities. The department has established a research wing, Lokmanya Tilak International Research Center for Fundamental Research in Ayurveda and Yoga, and it is currently conducting 5 major research projects and accomplished another 3 major research projects successfully in this academic year through the Ministry of Ayush, Government of India. For this research, department has received an amount of 1.43 crores from the Government of India. For this outstanding activity, department has received an honor as sustained and dedicated contribution to innovative research in the areas of Ayurveda and Yoga by internationally novel research tool and modern approach. From the Government of India, Dr. Abhijit Joshi is a recipient of 7 postdoctorals from national and international universities and has received another feather in the cap this year. He is appointed as the advisory panelist for research by Association of Ayurved Professionals of North America in 2021. And also, he is Honorable Governor's nominee on the Board of Research on Gondwana University, Research Expert Vice Chancellor's nominee for Kavi Kulaguru Kalidasa University, Ramtek, Nagpur, and member of the Board of Studies of Health University, Nashik. Also appointed as the member of Scientific Advisory Group of Ministry of Ayush, Dr. Manoja Joshi, Assistant Professor, has been appointed as the member of advisory panel for the project Validation and Rehabilitating Testing for Ayurveda Diagnostic Methods by Ministry of Ayush. Ms. Mrunmayi Dikshit, Project Assistant, has received Social Excellence Award 2021 from SFA Hyderabad. Now let me brief you about the activities of the Department of Japanese Language. They had organized a seminar on career opportunities in Japanese language on 27 June 2021. They had organized Let's Talk English and Japanese sessions with 3 universities, Kochi University, Islamic University of Malaysia and SPPU, from July 2021 to October 2021. They had kept a lecture series for alumni in the academic year. The first lecture was held on 3rd October 2021. The new series of lectures with different themes based on Japan or Japanese culture or language has been organized for the entire year twice a month on Sundays. Alumni or guest speakers from Japanese language circle or industry are invited for these sessions. Now let me brief you about the Nehru Institute of Social Sciences activities. Marathi Bhasha Divas was celebrated and the guest speaker for the celebration was Dr. Vandana Bokir Kulkarni. Dr. Radhika Seshan, who is the retired professor of Department of History, Savitribai Phule University, Pune, delivered a session on the topic Research Methods in Social Sciences. A guest lecture was conducted on the occasion of Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek Divas by the department. Dr. Shantishri Pandit, professor of Department of Political Science, Savitribai Phule, Pune University, delivered a lecture on Afghanistan crisis and emergent dynamics of world politics. Now the Department of Social Work. The Department of Social Work has conducted one-day international webinar on COVID-19 and children vulnerability intervention for futuristic assets. The department has conducted one-day national-level online consultation on denotified nomadic and semi-nomadic communities in India and social work response. The department has conducted state-level workshops on mental well-being and stress management on the occasion on World Mental Health Week. Dr. Prakash Yadav has received State Level Dynamic Professor Award 2021 given by Manav Vikas Lokaseva Academy, Mumbai. He has received the COVID-19 Warrior Award 2021 given by Bahirwadi Gram Panchayat, Taluka Purandar District, Pune.
The faculties of this department have been invited for as a resource person for various national and international webinars and conferences. The faculties of this department have attended various faculty development programs in social work in and around the Pune district. As a social work activity, the Vidyapeeth along with the social work department has given almost 1,000 rationing kits in the selected tribal villages of Purandar. This year, the Vidyapeeth has undertaken Gera Panwadi village. They have adopted it for various field action projects. So, one of them is the establishment of one Gram Sangha entitled Saraswati Gram Sangha, consisting of 8 SSG groups, and it has also planted 100 indigenous plants in the villages. The department has also signed various MOUs with various social sectors and industries. The Department of Management and Commerce have organized various activities for the students and the teachers. Also, the faculties of the department have attended various webinars and international conferences and also published papers in them. The Department of Management and Commerce had one more feather in its cap by signing 8 MOUs at a time with Ace Trade Association in Pune to give internships to students and also help them in the entrepreneurial training. The National Security Depository (NSDL) conducted a certificate course exclusively for Tilak Maharashtra Vidyapeeth's Department of Management and Commerce to train students into share trading and financial instruments management. On 31st July 2021, faculty Mrs. Bhagyashree Deshpande, Assistant Professor, Department of Commerce, received a Global Eminence Award 2021 for being an outstanding faculty and mentor. On 26th August 2021, faculty Dr. Ambar Bere, Associate Professor, Department of Management, was conferred a citation of one of the 50th most influential principals in India for this efforts to use unconventional pedagogy to uplifting teachers and learning standards for success of students and institutions. The Department of Hotel Management has organized various webinars and activities for the students and the teachers. It includes the webinar on COVID-19 and tourism, bartending and cocktail demo, mall management, facility management, stress management, airport management, gender sensitization, a nursery visit, and so on. The department is currently working on 9 short-term minor projects. Dr. Suvarna Sathe, principal, got an award titled Intellectual of the Year 2020 for innovations in the category of teachers. The department has got a copyright titled Housekeeping 3. The faculty of the department published research papers in various national and international journals. The Department of Journalism and Mass Communication conducted various online webinars during this pandemic, and also webinars were organized during the Photography Day, which was sponsored by the Fujifilm and the Venus Ventures. Dr. Geeta Litirak, Dean and HOD of the department, received the award of Global Eminent Academician and also Akshar Sevas Puraskar for the Chhawa Diwali magazine and Sanman Award for Chhawa magazine again, and an Outstanding Leadership in Higher Education 2021 by the Ardor.com Media Group. Dr. Nutan Kanegaonkar got the second prize for the best paper presentation for the conference on visual communication. Mr. Prafulla Puranik, the student of journalism, also got an award of Samaj Mitra Puraskar for his outstanding work. The Department of Digital Arts organized various activities such as online webinar on sketching and drawing, colors and its design, understanding object drawing, 3D modeling techniques, understanding 2D design, understanding mobile gaming, and so on. A new studio of broadcasting is getting ready at the department. The equipment of this news production course has been sponsored by Pramod and Parimal Chaudhary, and we are eagerly waiting for the opening ceremony, and shortly we will be having the opening ceremony of this new studio. The Computer Science Department had conducted webinars on Work Integrated Program for BCA graduates, Guidance of English in Competitive Exams, River Ecosystem, Dangers of Social Media, and Women Rights.
They had also conducted a faculty development program on basic mathematics for machine learning. Rajyastariya Lakshavedi Pradhyapak Puraskar 2021 was awarded to Ms. Asmita Namjoshi on 5th September 2021 by Manushyabal Vikas Lokaseva Academy in the year 2021. The Department of Physiotherapy conducted webinars on World Heart Day, World Physiotherapy Day, Older People Day and the Environment Day. Various field visits were conducted by the department. The Department of Nursing had conducted seminars on World Health Day, World Asthma Day, International Day of Midwife, World Thalassemia Day, No Tobacco Day, World Environment Day and so on. The department celebrated International Nurses Day and also conducted a seminar on World Breastfeeding Week. It also conducted seminars on the theme Life is a Gift, Pass It On, World Mosquito Day, Women's Equality Day, International Overdose Awareness Day, World Suicide Prevention Day, World Marrow Donor Day, World Alzheimer's Day and so on. It also distributed regional nutrition kits to beneficiaries of Anganwadi. The department had organized health checkup camp for the Vidyapeeth. The Department of Law conducted a webinar on anti-ragging laws. It also had a guest lecture series on various topics of law. An online moot court competition was also held by the department. The department also provides a free legal aid services for the Vidyapeeth staff. The Center for Skill Development and Entrepreneurship Education was formed by the Vidyapeeth in 2017, and I am proud to announce that more than 5,000 students have benefited from the courses which are conducted by this center. I once again congratulate all the students who are going to receive their graduation today. Tilak Maharashtra Vidyapeethacha vatine samajik bandhilki mhanun raktadan shibirache ayojan karnat aale hote. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून 180 बाटल्या रक्त जमा करण्यात आले आणि पुण्यातल्या नोबेल हॉस्पिटलला रक्तदान ते देण्यात आले. याशिवाय चिपळूणमध्ये जो महापूर आला त्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विद्यापीठाच्या वतीने अन्न खाद्यपदार्थ आणि कपड्यांची मदत चिपळूणला पाठवण्यात आली. आजच्या या 35व्या पदवी प्रदान समारंभात विविध अभ्यास मंडळांतर्गत उत्तीर्ण झालेल्या 459 स्नातकांना संबंधित पदव्या, पदविका व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येत आहेत. डिपार्टमेंट ऑफ सोशल वर्क 25, बालमुकुंद लोहिया डिपार्टमेंट ऑफ संस्कृत अँड इंडॉलॉजी 21, नेहरू सामाजिक 136, डिपार्टमेंट ऑफ आयुर्वेदा 12, डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट 77, डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट 4, डिपार्टमेंट ऑफ फिजिओथेरपी 22, डिपार्टमेंट ऑफ नर्सिंग 8, डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स 51, डिपार्टमेंट ऑफ लॉ 34, डिपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशन 63, बॅचलर ऑफ लायब्ररी 2. तसंच यावर्षी DSC 1 आणि पोस्ट डॉक्टरल रिसर्च 3. माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक, रजिस्टर डॉक्टर अभिजित जोशी, सर्व विविध अभ्यास मंडळाचे अधिष्ठाता, सर्व स्नातक आणि राष्ट्रप्रेमी बंधू भगिनींनी 35वा पदवी प्रदान कार्यक्रमाकरता आपण जमलेलो. गेले 1.5 वर्ष COVID-19 मुळे आपण अनेक अडचणीतून आज या पदवी प्रदान कार्यक्रमापर्यंत पोचलेलो.
ह्या सर्व कालावधीत विद्यापीठातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खूप मोठी जबाबदारी स्वीकारली आणि त्या याच्यात ऑनलाईन पद्धतीने आपण वेळेवर आपल्या परीक्षा पार पडल्या. तसंच गेले वर्षभर अभ्यास किंवा शिकवणं हे ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक शिक्षकाने केलं. यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान आपण वाचवण्याचा प्रयत्न केला. ऑनलाईन शिक्षण हे संपूर्ण पर्याय नसला तरीसुद्धा काही बदल करून आपण हे शिक्षण पूर्ण केलं आणि आता जेव्हा उघडेल तेव्हा तिथल्या प्रॅक्टिकल परीक्षांचं पुन्हा विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा जे काही या विद्यापीठाचं वेगळेपण आहे या वेगळेपणाप्रमाणे त्यांना त्यांचं शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण झालेले असतील. या 35व्या कॉन्व्होकेशनच्या वेळी मी सर्व स्नातकांना उपदेश करणार आहे. नवस्नातक अन्नो, आत्ताच आपणास अपेक्षित अशा पदव्या प्राप्त झालेल्या आहेत. अशा दीक्षांत समारंभात प्राचीन काळी आचार्य जो बहुमोल उपदेश स्नातकांना करीत असत त्याप्रमाणे मी विद्यापीठाचा कुलपती या नात्याने तुम्हास उपदेश करतो, तो नीट ध्यानात घ्या व त्याचप्रमाणे वागा. सत्य बोला, स्वकर्तव्य करा, अध्ययनापासून विचलित होऊ नका, सत्यापासून विचलित होऊ नका, स्वकर्तव्यापासून विचलित होऊ नका, आपल्या राष्ट्राच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करू नका, आपल्या राष्ट्राच्या उत्कर्षाकडे दुर्लक्ष करू नका. राष्ट्रकार्याकरता अधुनिकतेची व निष्काम कर्मयोगाची कास धरा. आपले राष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावे, आपला देश सारा विश्वात आधुनिक व बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळखला जावा, या देशातील सर्व प्रकारचे दारिद्र्य आणि विषमता दूर व्हावी, आपल्या देशात समता शांतता लोकशाही आणि सुराज्य प्रस्थापित व्हावे याकरता प्रयत्न करा. मातेला देवा समान माना, वडिलांना देवा समान माना, गुरुजनांना देवा समान माना, अतिथींना देवा समान माना, राष्ट्राला देवा समान माना. राष्ट्रकार्य व देशकार्य एकच आहे असे माना. जी सत्कर्मे आहेत त्याचेच तुम्ही आचरण करा, इतरांचे नको. जी आमची सत्कृत्ये आहेत त्याचेच अनुकरण करा असा आदेश आहे, असा उपदेश आहे, असा अनुबोध आहे, असेच आचरण करा. माननीय कुलपती महोदय, या पदवी प्रदान समारंभाची सांगता झाली असल्याचे आपण घोषित करावे असे मी आपणास विनंती करते. विद्वंजनो, या पदवी प्रदान कार्यक्रमाची वंदे मातरम झाल्यानंतर सांगता होईल. धन्यवाद. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलां सुफलां मलयज शीतलां, सस्य श्यामलां मातरम, वंदे मातरम, शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी, सुहासिनी सुमधुरभाषिनी, सुखदां वरदां मातरं, वंदे मातरं.
सीताराम।